शिक्षण मंत्री उपस्थित होते, आमच्या संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते, आमच्याबरोबर राज्यातल्या आरोग्य कर्मचारी संघटनेच्या समन्वय समितीचे अध्यक्ष उपस्थित आहेत आज जिल्हा परिषद. आणि पेन्शन योजना लागू करण्याच्या बाबतीत माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदय 100% पॉझिटिव्ह आहेत. आता या मध्यवर्ती कर्मचारी संघटनेनं जो संप पुकारलेला आहे या बाबतीत काल त्यांचीही बैठक झाली, दुर्दैवानं ती बैठक फेल गेली. माझी त्यांनाही विनंती आहे की शासन हे पेन्शन द्यायला 100% इच्छुक आहे, पण शासनाच्याही काय अडचणी आहेत ते आपण समजून घेतल्या पाहिजेत. आणि 17 फेब्रुवारीला रत्नागिरीला आम्ही भव्यदिव्य शिक्षकांचा मेळावा घेतला होता, त्याच्यामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या बाबतीत त्यांनी तिथं कमिटी घोषित केलेली होती. आणि आज सुद्धा पुन्हा चर्चा झाली, त्यांनी सांगितलं आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या आम्ही ही कमिटी घोषित करत आहोत. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील ही कमिटी असेल, ती अन्य सगळ्या कर्मचाऱ्यांच्या संघटनांच्या प्रतिनिधींना बोलावून कशा पद्धतीनं पेन्शन बसवता येईल याचा चर्चा करेल, विचारविनिमय करेल. आणि नजीकच्या कालावधीमध्ये सगळ्या प्रकारचा अभ्यास करून ही कमिटी शासनाला अहवाल देईल. आणि हा अहवाल दिल्यानंतर मग शासन लवकरात लवकर ही जुनी पेन्शन योजना लावण्याच्या बाबतीतला निर्णय घोषित करेल अशी आजची आमची माहिती आहे. आज जी आमची चर्चा झाली अर्थमंत्री माननीय उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री आणि केसरकर साहेब, पण असं देखील म्हणत आहे की या अगोदर 50 ते 60 आतापर्यंत 58 आणि 60 वयोगटातली होती, त्याच्या देखील समिती स्थापन केली, त्या समितीचा निर्णय होत नाहीये, त्यामुळे अशा समितीला बोगस. एक मिनिट त्याचं उत्तर मी सांगतो. गेल्या वेळेला शंभूराज देसाई राज्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली जुन्या पेन्शनसाठी कमिटी डिक्लेअर झालेली होती, त्यांचं कामकाज चालू झालेलं होतं. त्या कमिटीचा 5 वर्षाच्या होऊनसुद्धा आज अहवाल आला नाही, याचं कारण शासन दुषी नाही. आम्ही कर्मचाऱ्यांच्या ज्या संघटना आहेत आम्ही त्यांचा पाठपुरावा करायला कमी पडलो, आम्ही त्यांना घ्यायला नाही पाहिजे होतं की कमिटीचा अहवाल द्या. आणि त्या बाबतीत कर्मचारी संघटना कमी पडलेली आहेत यात शासन दोषी आहे असं मला काही वाटत नाही. ऐका जरा, ऐका ना, सांगतो मी. आम्ही आंदोलन मागे घेण्याच्या बाबतीतला विषय असा आहे, या आंदोलनातले जे एकंदर कर्मचारी आहेत त्यामध्ये सगळ्यात मोठी संख्या ही प्राथमिक शिक्षकांची आहे. जर शासन संघटनांशी चर्चा करून अगदी सकारात्मक पद्धतीनं जर ही पेन्शन देणार असेल तर मग आंदोलन करायचं कशासाठी? मला एक म्हणायचं, आमच्याकडं गोरगरिबांची मुलं आहेत शिकण्यासाठी, ज्या गोरगरिबांच्या मुलांना आम्ही गुणवत्तापूर्ण शिक्षण देतोय त्यांचं नुकसान करून आमच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी या विद्यार्थ्यांना वेटीला धरून संप करणं हे मुळात आम्हाला अमान्य. प्राथमिक महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, मी मगाशी सांगितलं दुर्दैवानं तुम्ही ऐकलं नाही, 17 तारखेला खूप मोठा मेळावा आम्ही रत्नागिरीला घेतला होता. कमीत कमी मला वाटते तिथं 1 लाखभर शिक्षक होते आणि त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी कमिटी घोषित केली, त्यामुळं हा मध्यवर्ती कर्मचारी संघटनेनं जो संप घोषित केलेला आहे या संपामध्ये महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ नाही सहभाग मागे घ्यायचा विषय नाही, आम्ही त्या संपातच नाही. दुसरी बाब अशी आहे, हे आरोग्य कर्मचारी सुद्धा या आंदोलनामध्ये या आंदोलनामध्ये सहभागी नाहीत. आज आहेत, उद्यापासून जातील ते. परत वस्तुस्थिती अशी आहे, जर शासनाची भूमिका अडमुटी असेल तर जरूर आम्ही जे शिक्षक त्यांना मागे घेण्यासाठी ऐका जरा, ते आजच्या दिवसापुरतं गेलेत, उद्यापासून तुम्हाला राज्यातल्या 100% शाळा काय म्हणजे लोक हजर झालेली दिसतील अशी वस्तुस्थिती आहे. आम्हाला एक म्हणायचं, हा प्रश्न जर सुटत असेल तर आमच्यासारख्या सुज्ञ माणसांनी संपाचं हत्यार उचलणं
मुळात माझ्या मतेने चुकीचं आहे. क्या बैठक हुई आप लोगों की, क्या कुछ कहा गया उसके बारे में बताइए. परत म्हणता की समिती उद्या स्थापन केली जाते, परत एक आवाज आहे. एक सांगतो मी काय सांगितलं, गेल्या वेळेला समिती नेमली होती शंभूराज देसाईंच्या अध्यक्षतेखाली. तुम्ही असं म्हण, तुमचं म्हणणं असं आहे की पाच वर्षात या कमिटीनं काय केलं नाही, आता ही कमिटी काय करणार. त्यावेळेला आम्ही कर्मचाऱ्यांच्या संघटना त्यांचा पाठपुरावा करायला कमी पडलो. आता आम्ही यांना झोपू देणार नाही, आम्ही टाईम बाउंड त्यांच्याकडून करून घेऊ आणि ठराविक वेळेत शासनाच्या सोयीनं आमच्या सोयीनं पण ही पेन्शन आम्ही पुन्हा कर्मचाऱ्यांना लागू करून घेऊ. आज आम्ही जरी शासनाच्या पॉझिटिव्ह वागण्यामुळं थांबत असलो तरी कायम थांबलो आहे असं समजायचं कारण नाही. तुम्ही सांगतायत आम्ही थांबलो, मात्र काही ऐका, काही संघटना कोणी काय म्हणतायत मला माहित नाही. मी तुम्हाला मागाशी एक सांगितलं, त्या एक बैठक हुई, फैसला ये हुआ है जुनी पेन्शन देने के लिए एक कमिटी उन्होंने घोषित की है 17 फेब्रुवारी आणि आज त्याची पुढचा टप्पा होईल. आज मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली या कमिटीचे मेंबर घोषित होते. साहेब हिंदी में आज मुख्य सचिव की अध्यक्षता में किस तरह की समिति घोषित होगी, क्या उसमें शासनाच्या प्रमुख डिपार्टमेंटचे IAS ऑफिसर असतील त्याच्यामध्ये आणि ते आम्हाला बोलावून घेऊन. हिंदीवाला कोण आहे आपले?